नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण कच्च्या पपईची एक हेल्दी रेसिपी पाहणार आहोत अगदी चटपटीत अशी तर ती रेसिपी काय आहे तुम्हाला पुढे समजेलच तर कच्च्या पपईचे आपल्याला खूप फायदेही आहेत आणि जशी आपण पिकलेली पपई आवडीने खातो तशी कच्ची पपई सहरास कोणी खात नाही पण कच्च्या पपईचे देखील असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात जे खूप हे हेल्दी आहेत आणि टेस्टीही आहेत रीत कच्ची पपई मी कट करून घेतलेली आहे त्याच्या बिया काढून त्याची साल काढून घेणार आहोत आपण तर कच्च्या पपईचे आपल्याला किती फायदे आहेत कच्च्या पपईमध्ये कुठले विटॅमिन्स असतात मी ते तुम्हाला अगोदर सांगते कच्ची पपई ही आपल्या पोटासाठी खूप चांगली आहे कारण कच्च्या पपईमध्ये जे जीवनसत्वे आणि एन्झाईम आणि न्यूट्रियन्स असतात जे आपल्या पाचनतंत्रासाठी खूप चांगले असतात याच्यामुळे आपलं पाचनतंत्र सुधारण्यास मदत होते व आपली पचनक्रिया किंवा पाचनतंत्र जर निरोगी असेल तर आपल्याला पोटाचे आजार होणार नाही त्याच्यामुळे आपण जर कच्च्या पपईचा आपल्या आहारात समावेश केला तर आपण आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो त्याचबरोबर कच्च्या पपईमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम विटॅमिन्समध्ये ए सी आणि ई विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात ते देखील आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात आणि विट पपई कच्च्या पपईमध्ये विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते कच्ची पपई हे लिवरसाठी खूप फायदेशीर आहे कच्च्या पपईमुळे आपले लिवर मजबूत राहण्यास मदत होते आपली प्रतिकारशक्ती रोगप्रतिकारशक्ती वाढते तर अशा भरपूर गुणांनी युक्त अशा कच्च्या पपईची आज आपण रेसिपी पाहणार आहोत अगदी चटपटीत तर, चट तर इथं मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाऊण कप हरभरा डाळीचं पीठ घालायचं आहे तर पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकता तर इथं मी एक वाटी किसलेली पपई घेतलेली आहे पपई घेतले स्वच्छ धुवून किसल्यानंतर देखील धुवून घ्यायची आहे चवीसाठी हिरवी मिरची बारीक चिरून लाल तिखट देखील वापरू शकता अद्रक लसणची पेस्ट एक चमचा कोथिंबीर घालूयात दोन मिडियम साईजचे कांदे मी चिरून घेतलेले आहेत तिथं आणि ते घालूयात बारीक चिरलेला कांदा त्याच्यानंतर धने पावडर गरम मसाला घालूयात थोडेसे अख्खे जिरे घालूयात चमचा भरून तीळ आणि कलरसाठी चिमटभर हळद घालूयात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला अगोदर फक्त कूस करून मळून घ्यायचं आहे जेणेकरून पपईमध्ये जे पाण्याचं प्रमाण आधीच असतं तर कि ते कुस करल्यानंतर आपल्याला पाण्याचा अंदाज येतो की पाणी किती घालावं लागणार आहे तर त्याच्यासाठी अगोदर आपल्याला कूस करून असं पीठ व्यवस्थित मॅश करू क करून मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अंदाजे पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून तर तुम्ही बघू शकताय अगोदर पपई कुस्करल्यामुळं पीठ आपलं थोडंसं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला अगदी थोडं पाणी लागणार आहे आणि आपण आता याला व्यवस्थित घट्टसर मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीनं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता गोळे बनवून आपण याचे छान असे थालीपीठ करून घेणार आहोत तर पोळपटावरती एक ओला सुती कापड घातलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण पसरून घेतलेले तवा गरम झालेला आहे थोडंसं तेल टाकूयात तूप जरी टाकलं तरी चालेल आणि थोडंसं प्रेस करून आपण याला आता कपडा बाजूला काढून घेऊयात आणि खमंग असं सा दोन्ही साईडनी व्यवस्थित तेल घालून आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता थोडीशी वरची बाजू आपली सुकली आहे तर आपण थोडंसं वरतून तेल घातलेलं आहे बाजू पलटून घेऊयात तर मस्त असं पलटलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित तेल टाकून खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहोत तर कच्च्या पपईचे हे थालीपीठ खायला खूप छान लागतात तुम्ही लसणाच्या चटणीबरोबर किंवा ठेच्याबरोबर खूप छान लागतात नक्की ट्राय करा करून बघा नक्कीच आवडतील आणि पौष्टिक असे आहेत तर आपलं थालीपीठ व्यवस्थित दोन्ही बाजूने खमंग असं भाजलेलं आहे आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि असेच मी आणखीन थालीपीठ बनवणार आहेत तुम्हाला कशी वाटली ही कच्ची पपईची रेसिपी किंवा कच्च्या पपईचे थालीपीठ मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका अशीच परत तुमच्यासोबत आणखीन हेल्दी रेसिपी मी घेऊन येईल तुम्ही कच्च्या पपईची कुठली रेसिपी बनवता तेही मला कमेंट करून सांगा आणि आणखीनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा विनामूल्य आहे परत भेटू धन्यवाद